नमस्कार, मी मधुरा हितगुज. या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत हृदय स्वास्थ्य आणि माधवबागचं निवासी उपचार. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधवबागच्या डॉक्टर दीपाली देशमुख. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर दीपाली देशमुख यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं हृदय आपल्या शरीरात निरंतर धडधडत राहणारं एक यंत्रच आहे आणि हे यंत्र बिघडत चाललंय ह्याची भनक आपल्याला तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत छातीत दुखण्यासारखी लक्षणं आपल्याला जाणवत नाहीत. पण अचानक जर छातीत दुखायला लागलं तर आपण मात्र लगेच डॉक्टरांच्या दिशेनं धाव घेतो आणि त्रासाचं कारण शोधून काढतो. तेव्हा समजतं की एकतर हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा ब्लॉकेजेसमुळे त्रास सुरू झालाय. परिणामी आपण ह्यातून सुटका मिळवण्यासाठी ऑपरेशन्स करतो. त्यानंतरही आपलं हृदय व्यवस्थित काम करतं का? नाही ना. मग माधवबागने त्यांच्या योग्य आहार, विहार, विचार आणि विनाशस्त्रक्रिया SHS चिकित्सेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षाही अधिक रुग्णांचं हृदय सशक्त करून त्यांना जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली आहे. आणि ह्याच अनुषंगाने रुग्णांनी आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी माधवबाग हॉस्पिटलच्या OPD हेड डॉक्टर दीपाली देशमुख आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय, कारण की हृदय स्वास्थ्य फार महत्त्वाचं आहे आणि ह्या हृदयाकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, त्याची जपणूक करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच अनुषंगाने पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे, साधारणपणे कोणकोणत्या आजारांमुळे ह्या हृदयावरती परिणाम जाणवतो? हृदय हा राजा आहे. राजा चांगला असेल तर तो प्रजेला सुखी ठेवेल. म्हणजे हृदयाचं स्वास्थ्य चांगलं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता हृदय हे अविरतपणे 24 तास 365 दिवस कंटिन्युएशनमध्ये काम करत असतं. एकदा हृदय बंद पडलं की सगळंच बंद पडलं. त्याच्यामुळे हृदय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता हृदयाला त्रास होण्यासाठी काही रिस्क फॅक्टर्स आहेत, काही अवॉइडेबल आहेत, काही अनअवॉइडेबल आहेत. आता अनअवॉइडेबल इरिव्हर्सिबल म्हणजे काय, तर ज्याच्यात आपण काही करू नाही शकत. जसं की एज, म्हणजे जर वय आपलं वाढत असेल तर हृदयाला त्रास होणारच. म्हणजे शिरे ते इति शरीरम असं म्हणलं जातं. आणि जेंडर म्हणजे फिमेल्स मेल्स, तर असं म्हणलं जातं की मेल्समध्ये हृदयरोगाचं प्रमाण जास्त असतं. तर आता हे झाले अनअवॉइडेबल. आता अवॉइडेबल जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणे, थायरॉइड असणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, ताणतणाव वाढणे, पुन्हा तुमचा व्यायामाचा अभाव, सेडेंटरी लाईफस्टाईल, हे सगळी वेगवेगळी कारणं आहेत हृदयाला त्रास होण्यासाठी. आता ही जी कारणं आहेत ती नक्कीच आपण अवॉइड करू शकतो. याच्यासाठी आपण प्रॉपर दिनचर्या, प्रॉपर आपली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केली तर नक्कीच याच्यातून आपण रिव्हर्स बॅक होऊ शकतो. त्याच्यामुळे हे अनअवॉइडेबल जे आहेत त्याला तर आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. पण जे अवॉइड करता येण्यासारखे आहेत त्याच्यासाठी जर आपण ट्रीटमेंट केली किंवा आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या, आहारामध्ये विहारामध्ये चेंजेस केले, तर नक्कीच आपण त्याच्यामधून छान होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला डाएट, एक्झरसाइज ह्या गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत. अगदी. आणि मला वाटतं की या सगळ्यावरती खरं तर आपण मात करू शकतो आणि माधवबागच्या उपचार पद्धतींमुळे आतापर्यंत 10 लाखांपेक्षाही अधिक हृदय विकार जे होते रुग्णांना ते नक्कीच दूर झालेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला BP असेल किंवा इतर ब्लॉकेजेस असतील, डायबिटीज असेल किंवा लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड सारखे आजार असतील तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या हृदयाला धोका आहे. मग त्यामुळेच तुम्ही हे सगळे आजार कंट्रोलमध्ये देखील ठेवणं महत्त्वाचं आहे. मग हे आजार कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये राहू शकतात किंवा हृदयावरती विनाशस्त्रक्रिया कशा पद्धतीने आपण शुद्धीकरण करून चिकित्सेच्या माध्यमातून कशा पद्धतीने उपचार करू शकतो, ह्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायचा आहे. कारण माधवबागच्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाखांपेक्षाही अधिक रुग्णांनी यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत आणि ह्या सगळ्या आजारावरती मात केलेली आहे. तेव्हा ह्या सगळ्याबद्दल आज आपण खरं तर डॉक्टर दीपाली देशमुख यांच्याशी बोलतोय. मात्र तुम्हाला जर काय असा आजार असेल, तुम्हाला हृदयविकार असेल, तर काळजी करू नका. आपल्याकडे विनाशस्त्र उपचार माधवबागच्या ठिकठिकाणच्या क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर माधवबागचं हॉस्पिटल देखील आहे, त्या ठिकाणी येऊन तुम्ही हे उपचार करून घेऊ शकता. डॉक्टर, आत्ता आपण खरं तर ह्या सगळ्याबद्दल बोललो, मात्र खोपोली हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्यावरती उत्तम प्रकारे ट्रीटमेंट होते. मात्र ह्या ठिकाणी साधारणपणे हृदयविकार असलेल्या पेशंटवरती जेव्हा ट्रीटमेंट होते त्याच्या आधी काही टेस्ट केल्या जातात, त्या कुठल्या कुठल्या टेस्ट उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगाल? हृदयरोग म्हणले की बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात की हृदयाच्या मांसपेशीची ताकद कमी होणे,
होणे, हार्ट अटॅक येऊन हृदयाची कार्यक्षमता कमी होणे किंवा रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता किती आहे, हृदयाला रक्तपुरवठा किती होतोय हे बघण्यासाठी आपण ट्रेडमिल टेस्ट म्हणजे स्ट्रेस टेस्ट, 2D EKG LS, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, कार्डियक इम्पेंडोसोग्राफी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आपण करून घेतो. बरोबर. आता जी ट्रेडमिल टेस्ट असते ना, स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज, म्हणजे आपल्याला ब्लॉकेजेस दिसले, एंजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस दिसले, ते ब्लॉक करतात की नाही, खरंच रक्तपुरवठा हृदयाला कमी पोहोचतोय की नाही, काही त्रास होतोय का हृदयाला, ECG मध्ये काही चेंजेस येतात का, खरंच पुढे काही हृदयाला त्रास होणार आहे का, हे सगळं स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. आता ट्रेडमिल टेस्ट जी असते ना, की तुम्हाला पट्ट्यावर चालवलं जातं आणि त्याच्यावर तुमच्या छातीला सगळे लीड्स लावले जातात, त्यामध्ये डॉक्टर प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर हे तुमचं बघत असतं. त्याच्यामध्ये जेव्हा ECG मध्ये चेंजेस येतात तेव्हा ही स्ट्रेस टेस्ट थांबवली जाते. नॉर्मली ही टेस्ट जी असते ना ती 15 मिनिटाची असते आणि तिथे आपल्याला काय बघायचं तर महत्वाचं आहे मेट्स व्हॅल्यू आणि VO2 max. मेट्स मीन्स मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट, म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर हार्ट. ऑक्सिजन कोणासोबत फिरत असतं तर रक्तासोबत, म्हणजे हृदयाला रक्त किती पोहोचतंय हे स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. म्हणजे एंजिओग्राफी मध्ये किती का ब्लॉकेजेस असेनात, ते ब्लॉक करतात की नाही, खरंच रक्तपुरवठा हॅम्पर होतोय की नाही, हे आपल्याला स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. आणि त्याच्यासोबत महत्वाचा असतो तो VO2 max. असं म्हणलं जातं की VO2 max इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ, म्हणजे आपण किती छान जगणार आहोत हे आपल्याला VO2 max वरून समजतं. नॉर्मली VO2 max म्हणजे जास्ती जास्त ऑक्सिजनचं प्रमाण हृदयाला प्लस शरीराला किती पोहोचतं त्याचं युनिट आहे. हे VO2 max जो आहे ना, म्हणजे जेंट्स मध्ये तो 35 हवाय आणि फिमेल्स मध्ये तो 30 हवाय. बरं. आणि असं म्हणलं जातं की 1 ml जरी आपण VO2 max वाढवला तरी आपण 15% डेथ रिस्क कमी करतो. आपण जेव्हा माधोबाग हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवशी ही सगळी टेस्ट करतो आणि पुन्हा जेव्हा शेवटच्या दिवशी ही टेस्ट करतो तर जवळजवळ आपल्याला 6 दिवसामध्ये 2 ml VO2 max वाढताना दिसतोय. त्याच्यामुळे VO2 max वाढवून ठेवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यासोबतच 2D EKG LS अशी आपण एक ऍडव्हान्स टेस्ट करतोय. GLS म्हणजे ग्लोबल लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, म्हणजे तुमच्या हृदयाची मांसपेशीची ताकद किती आहे, त्याला रक्तपुरवठा किती होते. आणि आपल्याला पिक्चर मध्ये दिसणार आहे की कुठल्या भागाला हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा कमी होतोय. हा नॉर्मल GLS स्कोर जो असतो ना तो -18 असतो. तो जे ज्यांचा -10 आहे, -9 आहे, त्यांचा पण आपल्याला जवळजवळ -2 6 दिवसामध्ये वाढलेला दिसतोय. म्हणजे पुन्हा GLS ही सगळ्यात महत्वाची ऍडव्हान्स टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रक्तपुरवठा वाढलेला दिसतोय पिक्चर मध्ये, ती पण आपण टेस्ट करून घेतो. अशा ब्लड इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल, पुन्हा तुमचे ट्रायग्लिसाइड्स, पुन्हा तुमचं एंडोथेलियल डिसफंक्शन किती होतंय हे सगळं बघण्याचे वेगवेगळे आपण टेस्ट करून घेतो. पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट करतो आणि पुन्हा शेवटच्या दिवशी करून विथ रिपोर्ट पेशंटला फरक दाखवतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीच्या स्ट्रेस टेस्ट होतातच, पण त्याचबरोबर ह्या सगळ्यानंतर उत्तम प्रकारे उपचार केले जातात आणि विना शस्त्रक्रिया उपचार करण्यासाठी माधवबाग हे सगळं तर सर्वांना माहितीच आहे. मात्र माधवबाग खोपोली हॉस्पिटल हे हार्ट डिसीजवरती विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध जरी असलं तरी देखील तुम्हाला जर असा काही विकार असेल तर तुम्ही काळजी करू नका, ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या ठिकाणी असलेल्या माधवबागच्या क्लिनिकमध्ये जाऊन योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग उपचार पद्धती कडे वळा. आयुर्वेदिक जरी असलं तरी देखील रुग्णांना आजाराचं अचूक निदान त्या ठिकाणी केलं जातं, त्याचबरोबर ऍडव्हान्स तपासण्या देखील तिथे उपलब्ध आहेत. तर नक्कीच या तपासण्यांच्या माध्यमातून तुमच्या आजाराचं अचूक निदान करून घ्या आणि माधवबाग तज्ज्ञांना ह्या सगळ्यासाठी भेटण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती मिस कॉल द्या. मिस कॉल देण्यासाठी नंबर आहे 02248906262. तेव्हा आपण पुन्हा एकदा चर्चेकडे होऊया. डॉक्टर, आत्ता आपण खरं तर जाणून घेतलं कशा पद्धतीने खोपोली हॉस्पिटलमध्ये या सगळ्यावरती उपचार केले जातात आणि डॉक्टर उत्तम प्रकारे सल्ला देतात, ट्रीटमेंटही करतात, मात्र एकूणच ह्या सगळ्या पेशंटची नेमकी दिनचर्या कशी असते त्याबद्दल काय सांगाल? आता दिनचर्या म्हणजे पूर्ण दिवसाचं आचरण. आता दिनचर्या खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण आता बघा की हे सगळे जे डिसीज आहेत ते लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावमुळे, वेळी अवेळी खाण्यामुळे हे सगळे डिसीजेस होत आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी ही दिनचर्या जी आहे ती चेंज करणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदाने प्रॉपर दिनचर्या आपल्याला ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे, ती आपण हॉस्पिटलमध्ये
प्रॉपर ती करून घेतो. म्हणजे ब्राह्मी मूर्ती उत्तिष्ठे म्हणजे सकाळी 4:30 पेशंटला उठवलं जातं, त्याच्यामध्ये दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूष अशा प्रकारची वेगवेगळी शरीर शुद्धीची ट्रीटमेंट सकाळच्या वेळेस होते. आता आपण कधी पशु पक्षी उशिरा उठलेले बघितलेत का? नाही. कारण काय तर पृथ्वी तलावर आपल्या सगळ्यांसाठी जे टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा जो काळ आहे तो आहे सकाळचा ब्राह्मी मुहूर्ताचा. ह्या वेळेस शरीरामध्ये सगळे जे काही टॉक्सिन्स आहेत ना ते बाहेर पडण्याच्या काम करत असतात, त्याच्यामुळे आपल्याला डोळ्याला चिकटपणा वाटतो, तोंडात चिकटपणा वाटतो. ह्या याच्यामध्ये आपण जे दंतधावन, नस्य, अंजन हे करतो त्याच्याने सगळे टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर काढले जातात. आणि हे बाहेर टॉक्सिन्स निघाले जर आता असं म्हणलं जातं की म्हणजे डायबिटीज म्हणजे बहुश्लेष्मा क्लेदा म्हणजे जे काही कफ जे आहे खराब कफ आहे तो शरीरामध्ये डिपॉझिट होऊन मग तुमचे सगळे वेगवेगळे आजार करतं, त्यासाठी आपल्याला शरीर शुद्धी होणं खूप गरजेचं आहे. ती आपण प्रॉपर आयुर्वेदाने जी सांगितली दिनचर्या ती फॉलो करून सकाळच्या वेळेस हे करतो. त्याच्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे सगळं शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो, दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म, 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG हे सगळं बघितलं जातं आणि रोज टेस्ट करून रोज पेशंटला फरक दाखवला जातो. की म्हणजे पहिल्या दिवशी जर सपोज पेशंट 10 मिनिट चाललेला आहे आणि त्यांचा VO2 मॅक्स जर फक्त 17 आहे तर शेवटच्या दिवशी जवळजवळ तो 12 मिनिट चालून जातो आणि त्यांचा VO2 मॅक्स जो आहे तो 26 वगैरे होतोय. म्हणजे VO2 मॅक्स जे मी म्हणलं की 2 जरी वाढला तरी आपण 1 जरी वाढवला तर 15% आपण डेथ रिस्क करतो, तर 6 दिवसामध्ये तो 2 वाढतोय. म्हणजे VO2 मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. तोच इम्प्रूव्ह करून ठेवला की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. म्हणून VO2 मॅक्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ही दिनचर्या खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी थोडेफार चेंजेस आपल्याला घरी जाऊन पण करणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणजे MIB पल्स ऍप आपण तयार केलेला आहे की तो प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही फ्री डाउनलोड करू शकता. त्यामध्ये म्हणजे आता 7 दिवस तर आपण इथे सगळं केलं, मग घरी जाऊन पुढे काय? तर त्यासाठी डॉक्टर तुमच्या वेळच्या वेळी मार्गदर्शन देण्यासाठी तुमचा हार्ट रेट किती आहे, ब्लड प्रेशर किती आहे, तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, तुम्ही चालताय किती, हे तुमच्या MIB पल्स ऍपवर तुम्हाला तिथे डाउनलोड करायचं आहे. रोजच्या रोज ते आम्हाला दिसणार आहे. त्याच्यानुसार रोज घरी तुम्ही काय करता, तुमचं प्रॉपर सगळं मॉनिटरिंग होऊन आपण 90 दिवसामध्ये तुमचा डिसीज रिव्हर्स करण्यासाठी काम करणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा CT एंजिओग्राफी करतो पेशंटची फर्स्ट डे आणि पुन्हा 3 महिन्यानंतर तर जवळजवळ आपल्याला 70% हे ब्लॉकेजेस कमी झालेले दिसत आहेत. आणि याच्यासाठी महत्वाचं आहे तर डाएट, एक्झरसाईज आणि हे सगळं MIB पल्स ऍपमध्ये जे पॅरामीटर्स भरणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ते पॅरामीटर्स भरल्यामुळे त्यांच्या रोज जेवणाचे ताट पेशंटचे येतात, त्याच्यामध्ये ते काय खातात, किती प्रमाणात खातायत हे आपल्याला सगळं दिसून येतं. त्याच्यानुसार आपल्याला डिसीज रिव्हर्स होण्यासाठी खूप त्याची मदत होऊन जाते. अगदी. आणि मला वाटतं की आतापर्यंत खोपोली हॉस्पिटलमध्ये येऊन अनेकांनी ह्याच्यावरती उपचार घेतलेले आहेत आणि त्यांना खूप चांगला फायदा देखील झालेला आहे. अशाच एका पेशंटचं मनोगत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आपण जाणून घ्या त्यांचा अनुभव कसा होता ते. माझं नाव अनुसया सुधाकर दिगोडकर, वय 53. मला 5-6 वर्षापूर्वी डायबिटीस आहे. माझ्या छातीत धडधड करत होतं, नंतर छातीत चमकायला लागलं. टिटवाळा माधवबा क्लिनिकमध्ये मी गेलो, त्यांनी मला एक छातीचं सोनोग्राफी काढायला सांगितली. माझी सोनोग्राफीनुसार त्यांना डाऊट आला की छोटासा मायमेन अटॅकसारखा आहे. त्यांनी ताबडतोब रक्त टेस्ट केलं, 15 मिनिटात रिपोर्ट मागवला. रिपोर्टानुसार त्यांना समजलं का छोटासा मायनस अटॅक येऊन गेला. तो अटॅक 60% होता, पण माझे माधवबागमध्ये पंचकर्म चालू असल्यामुळे तो 15% गेला. त्याच्याने मला छोटासा तसा अटॅकसारखा झाला. आमच्याकडे क्लिनिकमध्ये असा ॲडमिटचा आयशू नाही आहे म्हणून त्यांनी मला ताबडतोब खोपवली माधवबाग येथे पाठवलं. इथे आल्यावर लगेच आमचं चेकअप झालं, डॉक्टरांनी लगेच आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली. इथे आल्यावर डॉक्टरांना भेटलं, डॉक्टरांनी आम्हाला सगळं सांगितलं समजावून, नंतर 2 टायमाची पंचकर्म करायला सांगितले आणि पंचकर्म पण आमचे उत्तम करून घेतले. आम्हाला हलकं वाटलं, फ्रेश वाटलं, त्याच्याने वजन पण माझा कमी झाला. माझा वजन होता 70, 4 दिवसांनी 69 झाला आहे. आणि पोटाचा घेर 102 सेंटीमीटर होता, आता तो 100 झाला आहे. माझा डायबिटीस 180 होता, तो आता 150 आला आहे. आणि डायबिटीसची गोळी पण बंद केली आहे. आणि इथलं वातावरण पण छान आहे. घरून येताना मी रडत निघाली, पण आता माधवबागमधून जाताना हसत जाते. धन्यवाद.
तुम्हाला देखील ह्या रुग्णासारखं हसत हसत आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही माधोबागच्या या क्लिनिकला नक्कीच भेट द्या. खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या आणि योग्य उपचार पद्धती घ्या. नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, कारण आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा अनेक पेशंटवरती माधोबागच्या तर्फे उपचार करण्यात आले आणि त्यांना त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की हृदयविकार झाल्यानंतर त्यांची पंपिंग कॅपॅसिटी कमी होते, तर अशा वेळेस रुग्णांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं, कोणाचं 100% करत नाही. बरोबर. मग जेव्हा हार्ट अटॅक येऊन जातो किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी होते, म्हणजे डायलेटेड कार्डिओमायोपॅथी असं जे म्हणतात, त्याच्यामध्ये ज्यांची 20% आहे, 30 ते 40% आहे, त्यामध्ये आपलं जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे ती नक्कीच खूप फायदेशीर ठरते. आता संपूर्ण हृदय शुद्धीकरण मध्ये काय, तर तुमचं स्नेहन, वेदन, हृदय धारा आणि बस्ती अशी आपली ट्रीटमेंट असते. आता जेव्हा हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होते तेव्हा काय होतं की हृदयाची जी ताकद आहे की हे हृदयाचं काम काय आहे की अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. बरोबर. हे अशुद्ध रक्तपुरवठा खेचण्यासाठी हे पंप जे आहे ते कंटिन्युअस काम करणं अपेक्षित आहे आणि ह्या पंप स्लोली काम करतो त्याच्यामुळे तो रक्त जे ओढून घेण्याची ताकद आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे पायावर सूज येणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, दम लागणे ही सगळी लक्षणे आपल्याला दिसतात. आता जेव्हा आपण जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही ट्रीटमेंट करतो त्यामध्ये होल बॉडी मसाज असतो, पण तो टुवर्ड्स हार्ट, म्हणजे जे काही तुमचं पेरिफेरल रेजिस्टन्स आहे ते आपलं स्नेहन आणि कमी होतं, म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला जातो. स्वेदन म्हणजे वाफ दिली जाते, त्याच्यामध्ये शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहेत ते सगळे घामावाटे सगळे बाहेर काढले जातात. हृदयावर काही औषध द्रव्यांची धारा दिली जाते, त्याच्याने श्वसन करणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन छान वाढवलं जातं आणि जे इनिमा म्हणजे बस्ती आपण म्हणतो ही अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे, म्हणजे त्याच्यातून जे काही आपण औषध देतो ते सर्क्युलेशन मध्ये जाऊन लगेच काम करतं, म्हणजे फास्टेस्ट रूट टुवर्ड सर्क्युलेशन इज इनिमा. हे जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे याच्याने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला की हार्टची ताकद वाढणार आहे. म्हणजे बघा, सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही करणार. सेम ऍज इट इज हृदयाकडून आपण काम तर करून घेतोय पण त्याचा पगार रक्त त्याला मिळत नाहीये म्हणून त्याची ताकद कमी झाली होती. त्याचा ताकद त्याला मिळाली, त्याचा पगार त्याला मिळाला की आपोआप त्याचं मसलची ताकद वाढणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम करणार आहे. हृदयाचा रक्तपुरवठा वाढून त्याचे मांसपेशीची ताकद वाढते हे बघण्यासाठी आपण 2D इको करून घेतो. 2D इको GLS मध्ये हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी किती आहे, GLS किती आहे, कुठल्या भागाला रक्तपुरवठा कमी होता हे आपल्याला दिसून येतं. पुन्हा शेवटच्या दिवशी आपण ती टेस्ट करतो आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो की हा सूर्य हा जयद्रथ आपण इथेच दाखवून देतो. बरोबर आहे. आत्ता डॉक्टर तुम्ही फार महत्वाचे मुद्दे ह्या ठिकाणी मांडले आणि आत्तापर्यंत अनेकांनी त्याचा फायदा तर करून घेतलेला आहे आणि अशाच एका माधोबागच्या चिकित्सेनं आपल्या हृदयाचं इंजेक्शन फंक्शन वाढवून कळसुबाई शिखरावर जाण्याची इच्छा पूर्ण करून आनंदी झालेल्या रुग्णाचा आता आपण एक मनोगत ऐकणार आहोत. पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे. मेरा नाम रमेश शुक्ला है, एक प्राइवेट मल्टीनेशनल कंपनी में जॉब कर रहा हूँ और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़, लिविंग फॉर सोसाइटी, इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ. मैं लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी लेकिन समटाइम्स लाइफ थोड़ी सी अनप्रिडिक्टेबल भी हो जाती है. 1 जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया. इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा. एंजियोग्राफी हुई और एंजियोग्राफी में पता चला मुझे 70% और 90% ब्लॉकेजेस है. अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स के लिए सलाह देने लगे. कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं अल्टरनेटिव ट्रीटमेंट, अल्टरनेटिव थेरेपीज, अल्टरनेटिव मेडिसिन ढूंढने लगा. इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि फाने केयर माधोबाग में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊँ. फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधोबाग में मिला. जो मेरा वज़न 70 kgs था 6 दिन में ही 6-7 किलो कम हो गए. मेडिसिन रेगुलरली, योगा,
डाइट, वो जैसे ही माधव बाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा। फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं जबकि डोंबिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ। मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कल्फूबाई पीक चढ़ते हैं, हार्ट की वो 30% EFT होते हुए भी मैं माउंट कल्फूबाई पीक तक चढ़ के आया हूँ। बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी जब तक हम ना चाहें। और इसी के साथ मैं आप सबको कहना चाहता हूँ कि लाइफ बहुत ही सुंदर है और इसे नेगेटिव तरफ से बिल्कुल मत लीजिए, हमेशा पॉजिटिव रहिए। बी पॉजिटिव एंड बी हेल्दी एंड स्टे फिट। तेव्हा नक्कीच ह्या रुग्णाचं मनोगत ऐकल्यानंतर तुम्हाला देखील माधवबागमध्ये येऊन खरं तर ह्या सगळ्या चिकित्सा पद्धतींचा अवलंब करावासा वाटत असेल तर डॉक्टर जाता आता आपल्या पेशंटला काय सल्ला द्याल? नक्कीच तुमचं हृदय छान होऊ शकतं, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला 6 ते 7 दिवस निवासी चिकित्सा करायची आहे। त्याच्यामध्ये विथ रिपोर्ट्स तुम्हाला फरक दाखवला जातो आणि जी काही आदोर इंटरवेंशन्स आहेत त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये माधवबागची ट्रीटमेंट होते। त्याच्यासाठी आता EMI फॅसिलिटी आहे, लिक्विड लोनची फॅसिलिटी आहे, बजाज फायनान्सची फॅसिलिटी आहे आणि सोबत मेडिक्लेम पण तुमचं होऊ शकतं। जर तुमच्या मेडिक्लेममध्ये आयुर्वेदाला क्लॉज असेल तर नक्कीच तुमचं रिइम्बर्समेंट होऊ शकते। अगदी म्हणजे उत्तम प्रकारे खरं तर माधवबागच्या ह्या ट्रीटमेंटमुळे आतापर्यंत फायदा झालेलाच आहे। मात्र ज्यांना आता हृदयविकार आहे त्यांनी नक्कीच माधवबागच्या ह्या ट्रीटमेंटकडे वळायला हरकत नाही। डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद। आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज। भंडाऱ्याची उधळण म्हणजे